नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आहे धावा या ठिकाणी. धावा या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी वारकरी पळत जाताना दिसत आहेत. म्हणतात की या धावा या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज यांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता. आपण हे चित्र बघत आहात. सर्व वारकरी धावत आहेत. ज्ञानेश्वर महाराज यांचा रथसुद्धा धावत आहे. हे चित्र आपण डिजिटल प्रभातच्या मार्फत बघत आहात. वेळापूरच्या अलीकडे हे असलेलं धावाचं ठिकाण हे आपण चित्र बघत आहात. आज ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी वेळापूर या ठिकाणी थांबणार आहे. या धावा या ठिकाणासाठी तुकाराम महाराज एक अभंग म्हणतात. सिंचन करता मूळ वृक्ष ओलावले सकळ, नको पथकाचे भरी पडो एक सार धरी. पानचाऱ्याचे दार वरील दाटाचे ते थोर, वश झाला राजा मग आपल्या त्या प्रजा. एक आतुळे चिंतामणी फिटे सर्व सुखधनी. तुकामणे धावा पुढे पंढरीचा विसावा. या ठिकाणाहून जगद्गुरू तुकाराम महाराज यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता. म्हणून या ठिकाणाहून वारकरी विठ्ठलाच्या नामाचा, विठ्ठलाला भेटण्याच्या दर्शनाचा धावा घेतात. विठ्ठल नामाचा, विठ्ठलाची दर्शन घ्यावं याकरता केलेला हा धावा. म्हणून तेव्हापासूनची ही परंपरा आजतागत सुरू आहे. वेळापूरच्या अलीकडे असलेलं हे ठिकाण आपण दैनिक प्रभातच्या, डिजिटल प्रभातच्या मार्फत बघितलेले आहे. लाखोच्या संख्येने आलेले वारकरी या ठिकाणी धावत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. आता समोर आजचा मुक्काम वेळापूरला होणार आहे. धावा या ठिकाणाहून पुढे गेले की दुतर्फा वारकऱ्यांच्या रांगा लागून भारूड म्हणण्याची परंपरा आहे. वेळापूरला जात असताना आता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दावा करत आहेत भारूड होणार आहेत. आजचा मुक्काम वेळापूर या ठिकाणी होणार आहे. आपण हे चित्र बघत आहोत. पुन्हा नवीन गोष्टी वारीच्या बद्दल घेऊन येणार आहे. मी तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.